नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात धुवाधार वर्षाव करणाऱ्या मान्सूनचा एक्झिटला सुरुवात. यंदा 17 दिवस अधिक मुक्काम. विदर्भातून मान्सूनची माघारी. नांदेड, नाशिक, डहाणूपर्यंत मान्सून परतला. हवामान खात्याचा मोठा इशारा. गेल्या 4 महिन्यापासून अधिक काळ राज्यात धुवाधूळ वर्षा करणाऱ्या मान्सूनने राज्यात एकटीस घेण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणाच्या काही भागातून मान्सून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दक्षिण पश्चिम मान्सून नांदेड, नाशिक, डहाणूपर्यंत माघारी आला आहे. तर नैऋत्य मान्सूनने पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा बहुतेक भाग, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगडचा उरीत भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा काही भाग, तेलंगणा, संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात आणि अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागातून परतला आहे. संपूर्ण देशातून मान्सून 28 ऑक्टोबरपर्यंत माघारी परतण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू आणि पांडिचेरी, आंध्र प्रदेशच्या किनारी भाग, कर्नाटक आणि केरळच्या आसपास 28 ऑक्टोबरपासून ईशान्य मान्सूनचा पाऊस हा सुरू होण्याची शक्यता आहे. तर गेल्या 24 तासात कोकणातील संगमेश्वर, देवरुख, राजापूर, महाड, पोलादपूर, म्हसळा, उभेवाडी, येंगुर्ला, लांजा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आपण येथे बघितलेत, मध्य महाराष्ट्रातील पाटण, पौंड, मुळशीसह अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. तर विदर्भाच्या काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी कोकण, गोव्या, तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस पडला व असून मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, 27 ऑक्टोबर रोजी कोकण, गोव्या, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज व मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे. व 28 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्या गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर महत्त्वाचे बघा मित्रांनो, मान्सूनचा मुक्काम लांबला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश मार्गे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातून अरबी समुद्रातून जाऊन मिळाले होते. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला होता. गेल्या काही वर्षापासून मान्सूनचे आगमन व परतीच्या प्रवासात मोठा बदल आढळून आला आहे. त्यामुळे यावर्षी हवामान विभागाने देशभरातील विविध शहरांचे मान्सूनचे आगमन कधी होणार व तो कधी परतणार याच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. विदर्भातून 3 ऑक्टोबर, मराठवाडा 28 सप्टेंबर रोजी परतेल अशी यापूर्वी तारखा जाहीर केल्या होत्या. यंदा 8 व 9 ऑक्टोबर अशा सुधारित तारख्या जाहीर केल्या होत्या. प्रत्यक्षात मान्सूनने आज सोमवारी एक्झिट घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर मान्सूनचे माघारीची सरासरी तारीख तुम्हाला सांगतो मित्रांनो. प्रत्यक्षात माघारी अकोला 3 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 26, आता 26 तारीख आहे बघा. आणि औरंगाबाद 28 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 26 व अहमदनगर पहिले 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर, आता 26 तारीख. व अहमदनगर 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर अजून मुक्काम. पुणे 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर अजून मुक्काम. सातारा 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर ते आजपर्यंत. तर गोवा मुक्काम 30 सप्टेंबर 14 ऑक्टोबर तर आतापर्यंत. मित्रांनो, अशा प्रकारे हवामान मुक्काम लांबला आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यात धुवाधार वर्षा करणाऱ्या मान्सूनचा एक्झिटला सुरुवात झाली आहे. म्हणजेच लवकरच हा पाऊस माघारी फिरण्याचे चित्र आपल्याला दिसणार आहे. तर यंदा 17 दिवस अधिक मुक्काम होता. तर विदर्भातून मान्सूनची माघारी. नांदेड, नाशिक, डहाणूपर्यंत मान्सून परतला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.